ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रदोष आहे।, आहे तर मी सकाळी एक मेसेज टाकला की आज प्रदोष आहे तर बऱ्याच वेळेस असं होतं की नवीन काही माझ्याशी जोडलेले असतात मंडळी त्यांना प्रदोष हा काय आहे प्रदोष उपासना कशी करायची याच्याविषयी माहिती नसतं मी मॅसेज टाकतो आणि ते त्यांचं तिकडून एक रिप्लाय येतो की हे ये काय आहे बऱ्याच वेळेस येतं ही तर मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकली त्याची माहिती सर्व दिलेली आहे पण बऱ्याच जणांनी पाहिलं नसेल ते त्याच्यामुळं विचारतात असं समजतो आणि मी थोडक्यात मी जास्त वेळ घेणार नाही कारण माझ्या मागे थोडी गडबड आहे तर मी सहज आणि थोडक्यात सांगतो की प्रदोष ही उपासना कशी करायची प्रदोष ज्या दिवशी असतो त्या दिवशी सकाळी स्नान करून शिवपूजा करायची असे मनोकामना पूजा असते तशी नाही आपले पाषाणाचं शिवलिंग असेल अथवा धातूचं असेल त्याची पूजा अर्चा करायची बेलपत्र फुले वगैरे वाहनं ही जी, जी आपण पूजा असतो शिवपूजा असतो जप वगैरे ह्या गोष्टी करायच्या सोपं सांगावं तुम्हाला त्यानंतर सायंकाळी म्हणजे सूर्यास्त होतो म्हणजे सूर्यास्त होताना स्नान करावं लागते आणि त्यानंतर शिवपूजा करायची असते सायंकाळी म्हणजे दोन वेळेस आपल्याला शिवपूजा करावी असते प्रदोसान त्या दिवशी आणि विशेष म्हणजे हा उपवास आहे उपवास आपण इतर ह्याला आपण खातो काही अगर दुपारी सोडतो सायंकाळी सोडतो ह्याला सोडल्या जात नाही ही पूर्ण हा उपवास न जेवता करायचा असतो हां फळ वगैरे दूध वगैरे घेऊ शकतात ज्यांनी का शक्त माणसं असतात त्यांनी अंजाला जमतं त्यांना पूर्ण उपवास न खाता पाण्यावर राहिलं तरी चालतं पण ज्यांना सहन होत नाही त्यांनी फळे वगैरे खाऊ शकतात तर अशा पद्धतीने हे थोडक्यात आहे जास्त असं चिचकट वगैरे नाही फक्त हे दोन वेळेस शिवपूजन करावं लागतं आपल्याला सायंकाळी सूर्यास्त झाला की एवढं एक लक्षात ठेवायचं आणि जेवायचं वगैरे नाही जास्त फराळ वगैरे असला काही प्रकार पण केला जात नाही कडक उपासना केल्यानंतर आपल्याला जी काही अडचणी अगर गोष्टी असतात त्या गोष्टी दूर होतात या उपवासामुळे खूप चांगलं हे करत राहा याच्याबद्दल मी अजून व्हिडिओ टाकलेला आहे तो हे पाहिलं तर मी एका दिवशी अजून व्यवस्थित सर्व काही माहिती देईल पण हे आजच्या पुरतं तुम्हाला समजलं असं दिलेलं आहे तर असू आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी オムナマシュワイ、ジェイヒンダチェイバラッサュキラハアニサマダハニラ。